विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे समृद्धी महामार्गाच्या श्रेयावरून बालहट्ट करत असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यासोबतच देशात काँग्रेसनं अनेक विकास कार्य केली आहेत, त्याचं श्रेय काहींनी घेतलं असं ते म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर ते वाशिम असा हा पट्टा आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि त्यांनीच उद्घाटन करावं अशी मागणी भाजप करत आहे. जे काही आज देशामध्ये उभं झालेलं आहे ते काँग्रेसने उभं केलं, पण आता श्रेय घेणारं केंद्रातलं सरकार आहेच ना. त्याच्यामुळे नाव मिटवायचं की ठेवायचं हा भाग नाही. आपण केलेली कामं जनतेच्या हृदयात कोरले गेली असली तर तीच मोठी असतात. ते बालहट्ट करतात, ते बालहट्ट करतात, ते बालहट्ट करतात.